मित्रांनो नमस्कार, ट्रॅव्हल स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आता वाजले आहेत सकाळचे 9 आणि मी निघालो आहे पोपटखेड डॅम एक्सप्लोअर करायला। खूप सुंदर तिथे वातावरण आहे आणि आजचं वातावरणसुद्धा खूप सुंदर झालेलं आहे, ढगाळ वातावरण आहे। तर तो डॅम आपण पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्याच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा आपण एक्सप्लोअर करूयात। जर तिथे काही पाहण्यासारखे पॉईंट असतील तर तेसुद्धा मी एक्सप्लोअर करतो आणि तुम्हा सर्वांना दाखवतो। तर जास्त वेळ न घालवता आपण निघूया आणि एक्सप्लोअर करूया पोपटखेड डॅम। प्रवासाला निघण्यापूर्वी आपण थांबलो आहे पेटपूजा करण्यासाठी, तर आपण थोडासा इथे नाश्ता वगैरे करूया, त्यानंतर आपण निघूया पुढच्या प्रवासासाठी। तर मी आलेलो आहे मराठा रेस्टॉरंट आणि कोल्ड्रिंक्सच्या ठिकाणी। मित्रांनो थोडं समोर आल्यानंतर मला हे खूप सुप्रसिद्ध आणि खूप सुंदर असं मंदिर दिसलेलं आहे शंकराचं। श्रावण महिन्यामध्ये इथे खूप गर्दी होते आणि इथे खूप सुंदर असा नदीचा किनारा आहे आणि खूप भाविक भक्त इथे येऊन या दर्शनाचा लाभ घेत असतात। मित्रांनो तब्बल 2 तासाच्या बाईक राईड नंतर मी येऊन पोहोचलेलो आहे पोपटखेड या ठिकाणी। परंतु पोपटखेड हा डॅम इथून अजून 2 ते 3 किलोमीटर समोर आहे, पण हा मागचा जो नजारा आहे तो पाहून आम्ही इथे थांबलेलो आहे। तर त्याचे काही सीन दाखवतो। सातपुडा पर्वत रेंज आहे, तर ते तुम्ही एन्जॉय करा। फायनली मी आलेलो आहे पोपटखेड डॅमजवळ आणि माझ्या पाठीमागे आहे ती सातपुडा पर्वत रेंज आहे आणि इथला जो नजारा आहे तो अतिशय सुंदर आणि विलोभनीय असा नजारा आहे। तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता पोपटखेड डॅम, अतिशय सुंदर आणि विस्तृत असा पसरलेला हा डॅम आहे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथला नजारा हा खूप विलोभनीय होऊन जातो। ही पर्वतरांग खूप सुंदर आणि
त्यावर हिरवी चादर निसर्गाने ओढली जाते। तर जेव्हा ही पर्यटक विदर्भाचं नंदनवन मानलं जाणारं चिखलदरा येथे भेट देतात तर रस्त्यामध्ये हा डॅम त्यांना लागतो तर ते इथेसुद्धा आवर्जून भेट देतात। मित्रांनो, परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि घरी परतत असताना आम्ही आलेलो आहो अकोले जहांगीर येथे, जेथे श्री संत गजानन महाराज शेगाव यांनी सजल केलेली विहीर आहे। खूप सुंदर असं ठिकाण आहे। तुम्हाला हा व्हिडिओ जर बघायचा असेल तर हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहे, आपण तो व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। तर खूप सुंदर मंदिर आहे आणि हे मंदिर आम्ही बघणार आहोत आणि दर्शन घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू करणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ संपवण्याची वेळ आता आलेली आहे। सातपुडा पर्वतरांगात वसलेला हा पोपटखेडचा डॅम तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन आणि सुंदर अशा जागेसह, तोपर्यंत गुड बाय।